पवार साहेबांनी स्थापन केलेला हा पक्ष आहे. पवार साहेबांनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये ह्या पक्षाचा विस्तार केला. 28 राज्यात हा पक्ष आहे, त्यातल्या 23 राज्याच्या अध्यक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. असं असतानाही हा निर्णय फक्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सदस्य जास्त एका बाजूला गेले म्हणून घेण्यात आलेला आहे. शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय सुभाष देसाईंच्या केसमध्ये लागला त्यात सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की या कोणत्याही पक्षाचे विधिमंडळाचे सदस्य कुठे गेले म्हणजे त्यांच्या मागून पक्ष जाणं आवश्यक नाही. आम्ही यावेळी काडर सगळं पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांचं जे पदाधिकारी आहेत ते पवारसाहेबांच्या बरोबर आहेत हे दाखवून देखील हा निर्णय झालेला आहे. आम्ही या निर्णयाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू आणि लवकरच आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. हा निकाल अनपेक्षित होता, कारण आमचे वकिलांनी जे आर्ग्युमेंट केले ते अतिशय उत्तम होते, त्याला समोरच्या बाजूने कोणतंही काउंटर आर्ग्युमेंट विशेष झालेलं नव्हतं. तरी देखील असा निकाल होतो हा सरासर अन्याय आहे, शरद पवार साहेबांच्यावर अन्याय आहे आणि त्यामुळं याच्यावर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. आम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट या सगळ्याचा आढावा घेईल आणि लवकरात लवकर लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधी सुप्रीम कोर्ट याच्या बाबतीत न्याय करेल अशी आमची अपेक्षा आहे. भावना काय, निकाल विरोधात लागलेला आहे आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. आम्हाला आशा आहे की किमान सर्वोच्च न्यायालयात तरी पवार साहेबांना न्याय मिळेल. शरद पवार साहेबांना एक प्रश्न विचारलेला होता, तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? त्यांनी स्वतः हात वर करून सांगितलं तो मीच चेहरा आहे. त्यामुळे आजही त्यांच्यात लढण्याची संघर्ष करण्याची इच्छाशक्ती आहे, त्यामुळे त्यांचं वय आणि मन याच्यात बरंच अंतर आहे. आजही मनाने ते तरुण आहेत असं मला वाटतं. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.